माझ्या आयुष्यातला सहजपणा निघून गेलाय. काहीच नॉर्मल नाहीये माझ्यासाठी. आणि कदाचित आताही नसेल. गेले अनेक महिने मी हेच ओझ डोक्यावर घेऊन जगतोय. ही माझ्यासाठी शिक्षाच होती आजी. मग सांग, तेव्हाच का नाही खरं बोललास? आजी अग, लग्नाच्या मांडवात मला जेव्हा कळलं की मोनिका प्रेग्नंट आहे, तेव्हा दोन्ही कुटुंबांचा विचार करून मी गप्प राहिलो. आणि मी जर तेव्हा सांगितलं असत तर एका तरुण मुलीची मांडवात बेइज्जती झाली असती आणि त्यातनं आपल्याला काय मिळालं असत? तिचे आजी आजोबा त्या धक्क्यातून सावरू शकले नसते. मला आत्या म्हणाली सुद्धा की तू सगळं खरं सांगून टाक, पण मला त्या क्षणी ते योग्य नाही वाटलं. आणि हा निर्णय त्या क्षणी घेतलेला होता आजी. आणि मला जे कळलं होतं त्याचे डिटेल्स सुद्धा समजून घेणं गरजेचं होतं. दोन्ही कुटुंब, एक तरुण मुलगी आणि तिच्या पोटातलं निष्पाप बाळ, यांच्यासाठी मी खरं नाही सांगितलं. आणि जे काही होईल त्याची जबाबदारी स्वीकारून मी लग्न करायला तयार झालो. पण एक खरं लपवल्यामुळे मला आणखीन खोटं बोलावं लागलं आणि मी त्यात अडकतच गेलो आज. आणि मोनिका नाटकं करत माझ्यावर कुरघोडी करतच राहील. आणि हळूहळू मी खोट्याच्या दलदलीत फसत गेलो आज. पण तुझे म्हणतेस ते बरोबर आहे आणि मला मान्य आहे. सगळं सांगितलंस ते बरोबर असेल सुद्धा, फक्त पुरा क्रम चुकला रे. हे सगळं नंतर सांगायच्या ऐवजी तेव्हा सांगितलं असताना कदाचित माफ करू शकले असते मी. म्हणजे त्याने माझी शिक्षा मला भोगू दे विक्रांत, यावर मी काय बोलू शकत नाही. आणि तुझ बोलून झालं असेल तर तू निघून जाऊ शकतोस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आलीये. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि
आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.